मंडळ हे ऑल इज वेल बिग बॉस आहे, इथे कधी काय होईल ते सांगता येत नाही, त्याचाच प्रत्यय वेळोवेळी येताना दिसतो आणि तो आजही आलेला आहे. जसं की एका जिंकलेल्या टीमच्या सदस्याने एका हरलेल्या टीमच्या सदस्याला गेममधनं बाहेर काढायचं आहे आणि बाहेर गेलेल्या सदस्याने ठरवायचं आहे की जिंकलेल्या टीमपैकी कुठला सदस्य हा कॅप्टन्सीच्या रेसमध्ये असणार आहे आणि कुठला सदस्य हा कॅप्टन्सीच्या रेसमधनं बाहेर पडणार आहे. म्हणजे या हरलेल्या टीमच्या सदस्याने ठरवायचं आहे कोण होणार कॅप्टन आणि कोण नाही होणार कॅप्टन. कुठे नेऊन ठेवला आहे बिग बॉस माझा, म्हणजे ऑल इज वेल थीम असावी परंतु कितपर्यंत असावी थोडंसं मेकर्सने विचार करावा. तर बघूया, आजचा दिवस खूप छान होता, काय काय झालं आजच्या दिवसामध्ये. तत्पूर्वी हाय हॅलो आणि नमस्कार, मी राजेंद्र, तुम्ही पाहता आहात द फिल्मी गप्पा. तर मित्रांनो, आजच्या दिवसाची सुरुवात, काल जे काही परफॉर्मन्स पार पडले म्हणजे ज्या काही लावण्या झाल्या, तर त्या लावण्या पाहून जे कोणी परीक्षक आहेत, परीक्षक म्हणजे किरण माने आणि निखिल राजशिर्के, यांना आपला निर्णय कळवायचा आहे. मी कालच सांगितलं होतं की प्रसाद आणि केळकर यांच्या ज्या काही लावण्या पार पडल्या यामध्ये कुठेतरी केळकर हा प्रसादपेक्षा थोडासा उजवा झाला होता. म्हणजे केळकरची जी काही देहबोली होती, जी काही लिपसिंग होती ना, ती प्रसादपेक्षा थोडीशी चांगली होती. परंतु इथे आहे ना, किरण माने यांची सतसत विवेकबुद्धी जागृत होते आणि आपल्या विवेकबुद्धीने खूप छान असं काय त्याला आपण म्हणूया संचालन ते इथे करताना दिसत आहेत. निखिला अगदी आपल्या वज्रमुठीत त्यांनी ठेवलेलं आहे असं सांगितलं तरी वावगं ठरणार नाही. आता इथे परफॉर्मन्स पार पडल्यानंतर माने सांगताना दिसत आहेत की प्रसादने प्रत्येक ठिकाणी चंद्रा हे नाव कोरलेलं होतं, त्यांची नजाकत खूप छान होती. निखिल सांगण्याचा प्रयत्न करत होता की अक्षय केळकरनेसुद्धा खूप छान केलं होतं, परंतु माने यांची जी काही शब्दफेक होती ती जबरदस्त होती. या शब्दफेकीसमोर निखिल अगदी गारद झाला होता आणि तो सांगत होता की मी सहमत नाही, सहमत नाही असं सांगूनसुद्धा सहमत होतो आणि पहिला राऊंड हा टीम एकडे जातो. तर मला असं वाटतं ना की निखिल आहे ना हा थोडासा आपल्या टीमशी थोडासा नाराज आहे असं थोडंसं जाणवत होतं. तर ठीक आहे, यानंतर दुसऱ्या राऊंडला सुरुवात होते. दुसऱ्या राऊंडला विकास आणि यशस्वी लडकी आख मारे या गाण्यावरती जबरदस्त असा परफॉर्मन्स देतात. मुळात विकास हा डान्सरच आहे, खूप छान असं एक्सप्रेशन त्याने दिले. थोडीशी उंची त्याची कमी पडते, परंतु तरीही जे काही मुवमेंट त्याने केले ते खूप छान होते. आणि यानंतर यशस्वीनेसुद्धा त्याला खूप छान मुलाची अशी साथ दिली होती. यानंतर टीम एकडून अमृता आणि रोहित कोंबडी पळाली या गाण्यावरती डान्स परफॉर्मन्स देताना दिसतात. हॉट डान्स परफॉर्मन्स त्यांनी दिलेला आहे, खूप छान. मला ना त्यांची थीम आवडली, एक बॉडी बिल्डर आहे तो व्यायाम करताना दिसतो, एक मुलगी मात्र त्याला त्रास देताना दिसते. थीम खरंच खूप छान होती, दोघांचाही परफॉर्मन्स खूप छान होता. इथे पण माने यांची सतत विवेकबुद्धी जागृत होते आणि आपल्या शब्दपेकीच्या जोऱ्यावरती पुन्हा एकदा निखिलला त्या आपल्या वज्रमुठीत अडकवतात आणि निकाल आपल्या पडद्यामध्ये ते घेतात. निकाल टीम एच्या बाजूने लागल्यानंतर टीम बीचे जे काही सदस्य आहेत ना ते अगदी कावरेबावरे होतात आणि निखिलला आणि त्यानंतर मानेला दोघांनाही बडबड करायला सुरुवात करतात. निखिलला तर बोलणं अपेक्षितच होतं कारण आपल्या बाजूने निर्णय आला नव्हता. यानंतर मानेला अपूर्वा खूपच बोलली की घाडगेला ती सांगताना दिसत होती की हा तुझा दादा कोपऱ्यात जाऊन कीर्तन देण्याचा प्रयत्न करतो, असा हा तुझा दादा, त्याला काही निर्णय घेता येत नाही. यानंतर निखिललासुद्धा अपूर्वा, त्यानंतर अक्षय केळकर आणि यशस्वी एवढ्या मोठ्या मोठ्याने अक्षरशः गळा फाडून ओरडत होती. निखिल आपला बिचारा शांत. खरं तर निखिलने आहे ना थोडेसे मुद्दे मांडायला हवे होते. ठीक आहे, निखिल असं सांगताना दिसत होता की मला हे पटत नाही तरी पण मी तुमच्या बाजूने येतो. खरं तर निखिल आहे ना या गोष्टीवरनं मांद्रेकर सरांच्या टार्गेटवरती येणार आहे. थोडं तरी त्याने डोकं लावायला हवं होतं, तो कुठल्याही प्रकारचं डोकं न लावता. आपण असं सांगितलं ना की माने यांच्या तो इन्फ्लुएन्समध्ये आला होता असं सांगितलं तरी वावगं ठरणार नाही. आणि एक हां, इथे एक शब्द माने यांनी पकडून ठेवला होता, तो म्हणजे ऑड वाटत होता. आता ऑड वाटत होतं हे मला वाटतं की यांना त्या विकाससाठी वापरलेलं असावं आणि हाच शब्द कुठेतरी माने पकडून ठेवतो आणि निखिल त्या ठिकाणी गारद होतो. यानंतर जो काही तिसरा राऊंड होता ना तो जबरदस्त होता, एवन होता. या ठिकाणी बायको बायको या गाण्यावरती टीम बीचे सदस्य त्यांचा परफॉर्मन्स एवन परफॉर्मन्स होता.
मला जर तुम्ही सांगितलं की 10 पैकी किती द्याल, तर मी नक्कीच 10 पैकी 9 पॉईंट तरी या लोकांना देईन. म्हणजे ज्या काही मुली नटल्या होत्या, त्यानंतर अपूर्वा त्रास द्यायला येते, यानंतर तो योगेश येतो, त्यानंतर विकास, एकत्र सगळे मिळून आणि यानंतर अक्षयसुद्धा खूपच छान असा डान्स परफॉर्मन्स दिला होता. यानंतर टीम एच्या सदस्यांनी नाचो गाण्यावरती परफॉर्मन्स दिला. परंतु याला मी 10 पैकी 8 मार्क देईन टीम एच्या सदस्यांना या गाण्यासाठी, आणि या लोकांना मी 10 पैकी 9 मार्क्स देईन. इथेसुद्धा माने यांची विवेकबुद्धी जाग इथेसुद्धा माने यांची सतसत विवेकबुद्धी जागृत होते, आणि हा पॉईंटसुद्धा आपल्याकडेच ते घेण्यास यशस्वी होतात. आता इथे आहे ना, असं स्पष्ट दिसत होतं की टीम बी ही विजयी होताना दिसते. निखिल कुठेतरी असं सांगताना दिसत होता की जाऊ दे, आता 2 पॉईंट गेले ना, हा तिसराही जाऊ दे, आपण असे पण हरणारच आहोत, त्यामुळे त्याने तो पॉईंट देऊन टाकला. आता टीम ए इथे विजय होते. विजय झाल्यानंतर टीम बीच्या सदस्यांचा एकदम रागराग होताना दिसतो. तर यानंतर निखिल अगदी घाडगेपासून, अमृतापासून, त्यानंतर अक्षयपासून, आणि ही कोण अमृता धोंगडेपासून सगळ्यांनीच निखिलला धू धू धुतलेला होता. निखिल सांगताना दिसतो की आपण जिंकलेलोच आहोत, जरी पॉईंट त्याला गेले तरी आपण जिंकलेलोच आहोत. तर थोडंसं निखिल याचं चुकलेलं आहे, थोडंसं त्याने आपल्या बुद्धीचा वापर करायला हवा होता. आणि एक तरी पॉईंट जाऊ दे ना, 2 पॉईंट गेले तरी हरकत नाही, 1 पॉईंट तरी आपल्याला येतो ना, तो 1 पॉईंट आपल्या पदरात घालून घ्यायला हवा होता. यानंतर जो काही निखिलचा राग आहे ना अपूर्वा आणि मेघाचा, तो योगेशवरती आणि विकासवरती जो काही रागाचा बॉम्ब होता ना, तो दोघांवरती पडलेला आहे. आणि ज्या पद्धतीने ह्या दोघीही रिॲक्ट झाल्या होत्या ना, ते पाहण्यासारखं होतं. यानंतर योगेश सांगताना दिसतोय अपूर्वाला, बघ मी सगळ्यांशीच बोलतो, तुमच्याशीही बोलतो, त्याच्याशीही बोलतो. यानंतर विकासला ज्या पद्धतीने ह्या दोघे सांगत होते, विकास एकदम हां असं असं मला माहीतच नव्हतं, असंही झालेलं होतं, मी आता लगेच जाऊ विचारतो, म्हणजे असं करतात का तसं करतात का. त्याची ॲक्टिंग आहे ना विकासशी बघण्यासारखी होती. यानंतर हे दोघे तावातावाने जातात, यानंतर किरण महाराज हे बसलेले असतात आपल्या आसनावरती, आणि मग समजवण्याचा प्रयत्न करतात की मी अशा पद्धतीने रूल्स तिथे फॉलो करताना दिसत होतो. योगेश सांगतो की ते आम्हाला काही तू सांगू नको, तू आम्हाला काय बाटलीत उतरवू नको, पण हा जो विकास आहे ना तो अगदी मानेंकडे असा शांत बघत होता. आणि माने खूप छान पद्धती, म्हणजे माने एक कलाकार तर आहेच, परंतु इथे त्याने त्यांची कलाकारी जबरदस्त दाखवलेली आहे. आणि पुन्हा एकदा म्हणजे योगेश तर आला नाही, परंतु काय त्याचं नाव विकास हा माने यांच्यासोबत आलेला आहे. माने सांगत होते की मी प्रत्येक वेळी तुझ्याबरोबर असणार आहे, तुझी मला गरज आहे, अगदी शेवटपर्यंत गरज आहे, तू मला हसवतोस, अशा बऱ्याच काही गोष्टी. आणि काय माहिती आहे काय, माने आणि योगेश त्याचबरोबर विकास यांचं बॉन्डिंग खूप छान आहे. आपल्याला जास्त दाखवत नाही, परंतु मी लाईव्ह स्ट्रीम बराचसा बघत असतो, त्यामध्ये या तिघांचंही बॉन्डिंग खूप दाखवलं जातं आणि खूप छान आहे. आणि शेवटी दुसऱ्या दिवशी तुम्ही बघितलं होतं, आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही बघितलं असेल की विकास आणि माने हे एकत्र डान्स करताना दिसत आहे. तर मित्रांनो, यानंतर थोडासा अपूर्वा वर्ष यशस्वी असा सामना पाहायला मिळाला. आत्ता थोडेसे या दोघींमध्ये खटके उडायला लागलेले आहेत. अपूर्वा आणि यशस्वी ह्या दोघी एकाच टीममध्ये आहेत, परंतु यशस्वीला मात्र अपूर्वाचं जे काही वर्चस्व आहे ना ते मान्य नाही, ते वेळोवेळी ती बोलून दाखवताना दिसते. कालच्या टास्कमध्ये पण ती सांगताना दिसत होती की मला असं वाटलं होतं की मला ती खेळायला घेईल, परंतु तिने मला घेतलं नाही. ती जरी स्ट्रॉंग असली तरी पण मी आमच्या टीममध्ये तिच्यानंतर मी स्ट्रॉंग आहे असं ती सांगताना दिसत होती. तर जो काही यशस्वीच्या मनात जी काही खदखद आहे ना ती थोडीशी बाहेर येताना दिसते. आणि अपूर्वालासुद्धा आश्चर्य वाटलं असेल की माझ्या साम्राज्याला कोणतरी सुरंग लावणारा आलेला आहे. त्यानंतर यशस्वी थोडीशी भावूक झालेली पाहायला मिळाले जेव्हा बिग बॉस सांगताना दिसतात की गरबा नाईट्सचं आयोजन केलेलं आहे. त्यानंतर ती हातामध्ये बांगड्या घेऊन तिचा जो काही पूर्वानुभव होता तो मेघा आणि दुसरं कोणतरी अमृता होती तिच्याशी शेअर करताना दिसते. त्यानंतर इथे एक मला ना थोडंसं हसू आलं होतं की अमृता धोंगडे ही जी आहे ना ही योगेशला सांगताना दिसते की तू जेव्हा जन्माला आलास लहान होतास तेव्हा पण मोठाच होतास का. मला एवढं हसायला आलं ना, अरे बाळ जेव्हा आईच्या पोटातनं बाहेर येतं, जेव्हा जन्माला येतं ना, तेव्हा ते लहानच असतं, त्यानंतर मग त्याची वाढ होते. म्हणजे कुठं नेऊन ठेवलं आहे बुद्धीची असं सांगितलं तरी वावगं ठरणार नाही. ज्यानंतर तुम्ही बघितलं असेल जेव्हा डान्स परफॉर्मन्स पार पडत होते त्यावेळी अमृता अगदी थोंगडे झाली होती. यानंतर गरबा नाईट्सचं आयोजन केलं जातं, पुन्हा इथे
टीम ए वर्सेस टीम बी असा सामना रंगला जातो। टीम ए चे सदस्य हे वरती बाल्कनीवरती आहेत आणि टीम बी चे सदस्य हे समोर आहेत, गाणं वाजणार आहे। टीम बी चे सदस्य हे डान्स करणार आहेत। डान्स झाल्यानंतर मग टीम ए च्या सदस्याने एका सदस्याची निवड करायची आहे की त्याने व्यवस्थित डान्स केलेला नाही आणि त्या सदस्याला मग टीम ए च्या सदस्याने त्या गेममधनं बाहेर पाठवायचं आहे। यानंतर बिग बॉस ऑलवेज विल गेम खेळतात आणि जो बाहेर गेलेला सदस्य आहे त्याला सांगतात की तुम्ही जे काही टीम एचे विजयी सदस्य आहेत त्यांच्यापैकी दोन सदस्य तुम्ही कॅप्टन्सीच्या रेसमधनं बाहेर पाठवायचे। तर पहिल्यांदा इथे टीम एचे सदस्य हे निखिलला बाहेर पाठवतात आणि निखिलच्या हातामध्ये आयतं कोहली देतं आणि साहजिकच किरण माने यांना ते पहिल्यांदा आऊट करतात। त्यानंतर मग रोहित शिंदेना आऊट करतात। यानंतर पुन्हा एकदा दुसरा राऊंड चालू होतो। यावेळी टीम एचे सदस्य हे योगेशला बाहेर काढतात। खरं तर योगेशला जास्त नाचता येत नव्हतं, म्हणजे योगेश आणि यशस्त्री अशी दोन नावं त्यांच्यासमोर असतात। तर पहिल्यांदा ते योगेशला बाहेर काढतात आणि योगेशला बाहेर काढल्यानंतर आता योगेश ठरवणार की कुठले तीन सदस्य हे कॅप्टन्सीच्या रेसमधनं बाहेर जाणार आहेत। तर यामध्ये साहजिकच एक स्ट्रॉंग कंटेस्टंट म्हणून त्यांनी प्रसादला बाहेर काढलेला आहे, त्रिशूला बाहेर काढलेला आहे आणि यानंतर रुचिराला बाहेर काढलेला आहे। त्याने कारण असं दिलं की थोडंसं लेडीज लोकांना मला पुढे घेऊन जायचं आहे। तर आजच्या दिवसामध्ये एवढं झालेलं आहे। मला ना ही जी काही ऑलिज विल थीम आहे ना, हे मला थोडंसं खटकलं इथे की तुम्ही बाहेर काढलेल्या सदस्याला सांगता की विजेत्या टीमपैकी कुठला सदस्य हा कॅप्टन्सीच्या रेसमध्ये असणार आहे आणि नसणार आहे, म्हणजे तो ठरवणार आहे यांनी कॅप्टन कोण होणार आहे आणि कोण नाही ते। तर हे कुठेतरी खटकताना दिसतंय। तर आजचा दिवस खूप छान होता, खूप छान असे डान्स परफॉर्मन्स पार पडले। ज्यानंतर गरबा नाईटसुद्धा खूप छान झालेली आहे। माने यांची सतसद विवेक बुद्धी जी काही आहे ती आपल्याला बघायला मिळाली। ज्यानंतर काहीतरी अपूर्वा काहीतरी बोलताना दिसते की हा अशा प्रकारे कीर्तन करतो, तशा प्रकारे कीर्तन करतो। यानंतर माने स्वतःशी बोलताना दिसतात की ही आहे किरण माने यांची लाईफ। तर मित्रांनो, तुम्हाला कसं वाटलं या दोघांचं संचालन? फेअर होतं, अनफेअर होतं, कोणाचं चांगलं होतं, कोणाचा परफॉर्मन्स चांगला होता, हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा। आणि ही जी काही ऑलवेज विल थीम आहे, ज्या पद्धतीने हारलेल्या सदस्यांनी ठरवायचं आहे कॅप्टन्सीचं भवितव्य, हे तुम्हाला आवडलं का हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा। तर भेटूया लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन। तत्पूर्वी बाय बाय, टेक केअर आणि काळजी घ्या। बाय।